पाटण तालुक्याला वेंटिलेटर बेडची सोय झालीच पाहिजे. पाटण तालुक्याला वेंटिलेटरची बेडची सोय झालीच पाहिजे. पाटण तालुक्याला तज्ज्ञ डॉक्टरची सोय झालीच पाहिजे. पाटण तालुक्याला वेंटिलेटर बेडची सोय झालीच पाहिजे. पाटण तालुक्याला वेंटिलेटर बेडची सोय. आज पाटण तालुक्यामध्ये बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीनं कोरोनाच्या पेशंटला मदत व्हावी या दृष्टीने आज या ठिकाणी भीक मागो आंदोलन या पाटण तहसीलदार कचेरी समोर आम्ही आज केलेलं आहे. खऱ्या अर्थाने या पाटण तालुक्याचं मोठं योगदान या महाराष्ट्रासाठी झालेलं आहे. परंतु खरं आज पाहिलं तर या पाटण तालुक्यातल्या कोरोना पेशंटला कुठलीही सुविधा या ठिकाणी मिळत नाही. या पेशंटला कराडला सातारला वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं. आज या तालुक्यामध्ये ऑक्सिजनची सोय कमी आहे, त्याचबरोबर व्हेंटिलेटरची अजिबात सोय नाही. कसल्या प्रकारची सरकारनं या ठिकाणी दखल घेतलेली नाही. आणि या डोंगरी भागामध्ये आज माणूस आजारी पडला की मेल्याशिवाय त्याला पर्याय नाही अशी अवस्था या ठिकाणी शेतकरी झालेली आहे. या ठिकाणी राज्याला सगळ्या आणि देशाला वीज पुरवणारा भाग आणि कोयना धरण या ठिकाणी आहे. या लोकांचा या तालुक्याचा मोठा त्याग आहे. परंतु या तालुक्यावर एवढं दुर्दैव आहे की आज कोरोनाच्या काळामध्ये या ठिकाणी सरकारची कुठलीही चांगली सुविधा या ठिकाणी नाही. त्याचबरोबर 108 नंबरची बस असते, बाकीच्या ठिकाणी 5 मिनिटात 108ची बस येते. परंतु पाटण तालुक्यामध्ये 4-4, 5-5 तास 108 नंबरची बस उपलब्ध होत नाही. अशा कितीतरी प्रश्नामुळे आज इथला शेतकरी आणि इथला ग्रामीण भागातल्या माणसाला अडचणीला समोर जावं लागत आहे. यासाठी सरकारला पैसा नसेल तर बळीराजा शेतकरी संघटनेनं भीक मागून आज पैशाची गोळा केली आहेत. ते पैसे आज आम्ही तहसीलदारांच्या तर्फे सरकारला देणार आहोत आणि इथून पुढे लवकरात लवकर या ठिकाणी सगळ्या सुविधा सरकारनं उभ्या करून इथल्या जनतेला आधार द्यावा, कोरोनापासून संरक्षण द्यावं अशी बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने मी अपेक्षा आणि मागणी करतो.